नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आज बघूया आपण JPEG ऑप्टिमायझेशन्स, फोटो इमेज डॉक्युमेंट्सची साईज कमी कशी करायची, अतिशय सोपी पद्धती. तर चला बघूया आपण. तर सुरुवातीला JPEG ऑप्टिमायझेशन .com वर जायचे आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटोची साईज कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या बाबी पाहायला मिळतील. यामध्ये इथे आपण फोटो ऑप्टिमाइज करण्यासाठी फाईल चूज करूया. अतिशय सोपी पद्धती आहे. बघा, फाईल या ठिकाणी मी चूज करत आहे आणि या ठिकाणी ओपन. ठीक आहे, फाईल आता या ठिकाणी ओपन झालेली आहे. आता यासाठी यामध्ये आपल्याला थोडी साईज आपल्याला मॅन्युअली कमी करता येईल. जसं या ठिकाणी मी 50 केलेली आहे आणि 400 ऐवजी 300 केलेली आहे. आणि आता ऑप्टिमाइज फोटो याला क्लिक करतो आहे मी. बघूया, काही सेकंदामध्ये फोटो ऑप्टिमाइज झालेला आपल्याला दिसून येईल. यामध्ये बघा, अगोदरची साईज होती 65.3 KB आणि आता झालेली आहे 9.7 KB, म्हणजे 85% कमी झालेली आहे साईज आपल्या इमेजची. बघा, आणि यामध्ये कोणताही लॉस झालेला नाही. इमेज आपल्याला जशी आहे तशीच दिसत आहे. आता ही डाउनलोड करण्यासाठी आपण राईट क्लिक करायचं आहे इमेजवर आणि सेव इमेज म्हणायचं आहे. ठीक आहे, आणि यानंतर आपण ही इमेज डेस्कटॉपवर सेव करूया. सेव. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इमेज सेव्ह केलेली आहे. आता बघूया आपण अगोदरची जी इमेज होती तिची प्रॉपर्टीज किती होती, म्हणजे साईज किती होती ते बघूया. यामध्ये बघा, 65.2 KB, म्हणजे 65.2 KB याची साईज होती. आणि आता आपण ऑप्टिमाइज केल्यानंतर याची साईज किती आहे बघू. यामध्ये प्रॉपर्टीमध्ये जाऊया इमेजच्या आणि बघा, 9.68 KB, म्हणजे अतिशय कमी झालेली आहे साईज. अशा पद्धतीने आपल्याला फोटोची साईज ही कमी करता येईल. मित्रांनो, यासारखे अनेक व्हिडिओ या चॅनलवर आपणासाठी मी घेऊन येणार आहे. जर माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.